जी दरबार जी निरंजन हिरानंदन जी राजन बांदेकर जी परने फुके जी माझी पत्नी अमृता आपले इमरान शेख हितेश ठक्कर घनश्याम ढोकळे ब्रिज मोहन तिवारी सर्वच आपल्या नरेडको विदर्भचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व डेव्हलपर्स भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की नरेडको विदर्भ एक अतिशय चांगली संघटना एक चांगला चॅप्टर विदर्भाचा आता नुकताच सुरू झालेला आहे आणि त्या चॅप्टरच्या वतीने हा पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. मी नरेडको विदर्भचे अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण टीमला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की सरकारच्या वतीनं संपूर्ण सहकार्य हे नरेडको विदर्भला मिळेल. या निमित्ताने मला सांगायचं आहे की मुख्यमंत्री झाल्यानंतर नरेडको महाराष्ट्र सोबत खूप जवळून काम करण्याची संधी मला मिळाली आणि मला असं वाटतं की फार कमी संघटना अशा असतात की ज्या आपल्या कम्युनिटीच्या हितासोबत लार्जर कम्युनिटीच्या हिताचाही विचार करतात जनतेच्या हिताचा विचार करतात. आणि नरेडको एक अशी संघटना आहे की जी केवळ बिल्डर डेव्हलपर यांच्यापुरतं मर्यादित नाही तर सामान्य माणसाला काय देता येईल याकरता पुढाकार घेऊन अफोर्डेबल हाऊसिंग असेल क्वालिटी हाऊसिंग असेल किंवा स्पेस युटिलायझेशन असेल किंवा तिथपासनं तर अगदी आपले जे कन्स्ट्रक्शन वर्कर्स आहेत त्यांच्या स्किलिंग पर्यंत अशा अनेक गोष्टी या नरेडको महाराष्ट्राने केलेल्या मी बघितल्या आणि विशेषतः नरेडको विदर्भला मला सांगितलं या ठिकाणी नरेडको महाराष्ट्र यशस्वी का झाली तर कधीही त्यांनी इंडिव्हिज्युअल बिल्डरच्या हिताचा विषय समोर नाही असा विषय नेहमी त्यांनी समोर केला आणि त्यांना पॉलिसी डिसिजन झाले. जेव्हा आपण व्यक्तीला मदत करतो त्यावेळी तो व्यक्ती मोठा होतो पण समाज मोठा होत नाही कम्युनिटी मोठी होत नाही. जेव्हा आपण एखाद्या ट्रेडला मदत करतो त्यावेळी ती ट्रेडही मोठे होते ट्रेडमधले लोकही मोठे होतात तो देशही मोठा होतो आणि कम्युनिटी मोठी होते. निश्चित तुम्ही वारंवार ज्या काही अडचणी आहेत आपल्या ट्रेड समोर आपल्या व्यवसायासमोर त्या माझ्यासमोर मांडा. मी असेल आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील आम्ही सगळे मिळून त्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू. मला या गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळामध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री होतो अनेक चांगले निर्णय आम्हाला घेता आले विशेषतः रेराचा उल्लेख या ठिकाणी झाला आणि गौतम चॅटर्जी या ठिकाणी आहेत. पहिलं देशातलं रेरा हे महाराष्ट्रामध्ये आपण तयार केलं आणि गौतम चॅटर्जी यांच्यासारखा व्यक्ती हा रेराचा प्रमुख झाल्यामुळे 5 वर्षांमध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये सगळ्यात महत्वाचं काही झालं असेल तर डेव्हलपर कम्युनिटीला विश्वासार्हता देण्याचं काम हे गौतम चॅटर्जींनी या ठिकाणी विशेषतः मुंबई पुण्यासारख्या महानगरांमध्ये काही लोकांमुळे बिकॉज ऑफ फ्यू पीपल आपली कम्युनिटी मोठ्या प्रमाणात बदनाम झाली होती आणि लोकांचा विश्वास संपलेला होता. अशा परिस्थितीमध्ये रेरा ज्यावेळेस तयार केलं आणि पुन्हा नरेडकोचे आभार मानेन की नरेडकोने रेरा तयार करताना खूप मदत केली आणि सातत्याने गौतम चॅटर्जी यांच्यासोबत वेगवेगळे कार्यक्रम घेऊन बिल्डर्स डेव्हलपर्स यांना रेरा समजला पाहिजे त्यात काय अप्लाय करायचं कसं करायचं काय अडचणी आहेत काय बदललं पाहिजे असं सगळं आणि विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन हा रेरा तयार झाल्यामुळे मला असं वाटतं की अतिशय तो यशस्वी झाला आणि आज एक प्रकारची विश्वासार्हता तर तयारच झाली पण सामान्य माणसाला देखील आता फसवणूक होईल अशा प्रकारे कुठेही वाटत नाही आणि विशेषतः आपले पंतप्रधान मोदीजींनी हा जो रेराचा कॉन्सेप्ट आणला होता हा देशामध्ये सर्वाधिक यशस्वी जर कोणी केला असेल तर तो महाराष्ट्राने केला तो गौतम चॅटर्जी.
between 2014 and 2019. Almost all industries, all unsolved. आणि कुठेही एक पैशाचं करप्शन नाही, कुठेही एक आरोप नाही. याचा झोन बदला, त्याचा झोन बदला, जे नियमात बसले त्यांचा बदलला, जे नाही बसले त्यांचा नाही बदलला. त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्हिटी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी लोकांचा रोष कमी असतो. आपण डीसीआर तयार केला, कॉमन डीसीआर तयार केला, वारंवार त्या डीसीआर मध्ये आवश्यकतेनुसार बदल केला. आता तो रुळत असताना अजून काही अडचणी लक्षात येत आहे, त्याही अडचणी आपण येत्या काळामध्ये दूर करणार आहोत. आणि म्हणून आता जसं नागपूरचा आपण उल्लेख केला, तर नागपूरला काही स्पेशल डिस्पेन्सेशन आपण दिले होते, आता त्याचे 3 वर्ष संपले, ते पुन्हा 3 वर्षाकरता आपल्याला वाढवावे लागतील. अशा अनेक गोष्टी या सफल जाऊन होण्याच्या या संपूर्ण काळामध्ये आपल्या समोर आहेत. मी आपल्याला एवढीच या निमित्ताने विनंती करणार आहे की नागपूर मुंबई आपला जो समृद्धी महामार्ग आहे याच्यामुळे विदर्भाचा चेहरा बदलणार आहे. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की द नेक्स्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर ऑफ इंडिया, नॉट सेइंग महाराष्ट्र, द नेक्स्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर ऑफ इंडिया विल बी नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत. आज देशाचं सगळं लॉजिस्टिक्स हे नागपूर, वर्धा या सगळ्या आसपासच्या भागामध्ये हळूहळू यायला लागलाय, येणार आहे. आणि म्हणून आमची जी डेव्हलपर कम्युनिटी आहे, या डेव्हलपर कम्युनिटीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारच्या स्पेसेस, विशेषतः लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रचंड गतीनं आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. त्याचा विचार आपण, त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. ते करत असताना जो वाढता भाग आहे, या ठिकाणी अफोर्डेबल एज वेल एज प्रीमियम हाऊसिंग या दोघांचं मिक्स आपण केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की चांगल्या ग्रीन स्पेसेस ठेवून आपल्याला कशा प्रकारे प्लॅन असं पुढचं नागपूर तयार करता येईल, तसं पुढचं वर्धा तयार करता येईल, तसंच पुढचं अमरावती तयार करता येईल, याचा विचार आपण प्रामुख्यानं केला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की नरेडको सारख्या संघटना जर हे करतील तर खूप परिणाम त्याचा होणार आहे. आज इतकी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालली आहे. खरं म्हणजे मला आठवतं की 2019 निरंजनजी मला भेटायला आले आणि त्यांनी मला सांगितलं, मला माहितीच नव्हतं, ते मला म्हणाले की डू यू नो हाऊ मच अमाऊंट ऑफ मनी यू आर स्पेंट ऑन इन्फ्रास्ट्रक्चर इन अँड अराउंड मुंबई इन MMR रिजन. म्हणजे आय रिअली डोंट नो, मला माहित नाही, कधी कॅल्क्युलेशन केलं नाही. त्यांनी सांगितलं इट इज 3 लाख करोड. आणि त्यांनी त्याच्या पलीकडे हे सांगितलं की स्वातंत्र्यापासून तर 2015-14 पर्यंत MMR रिजन मधली गुंतवणूक 3 लाख कोटीची होती आणि 5 वर्षातली गुंतवणूक ही 3 लाख कोटीची होती. त्याच्यामुळे 3 लाख त्याच्या 10 पट होती. त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण इन्व्हेस्टमेंट केली. नागपूरमध्ये आपण पाहतोय आज सगळ्याच शहरांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतो. आणि आता तर मोदीजींनी विशेषतः शहरांकरता इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार पैसे देत आहे. आणि म्हणजे खरं तर मी तुमचे आभार मानतो, कारण जर हिरानंदांनी ज्यांनी पुस्तक काढलं नसतं तर मला माहितीच नसतं की मी काय काम केलं. त्यांच्या पुस्तकामुळे मला समजलं की मी काय काम केलं. तर तसंच काम सगळीकडे आपण सुरू करतो. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आमचा प्रयत्न आहे की जसं नागपूर मुंबई आपण एक जोड दिला, तसं एक अलाइनमेंट नागपूरपासून गोव्यापर्यंत द्यायचं पूर्ण. आणि असा तो मराठवाड्यात, म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ते गोवा हा दुसरा आहे. कारण आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांनी असा मानस त्या ठिकाणी जाहीर केलाय की 5000 किलोमीटरचे आम्हाला ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे तयार करायचे, 5000 किलोमीटर. आणि त्यामुळे नागपूरपासून हैदराबाद असेल, नितीनजींच्या मदतीने नागपूर दिल्ली असेल, ही प्रत्येक कनेक्टिव्हिटी नागपूरला एकदा तुम्ही लॉजिस्टिक सुरू केलं की पूर्ण विदर्भ जो आहे त्याला त्याचा फायदा होणार आहे. म्हणून ही सगळी कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायची आहे, सो दॅट कुठल्याही भागामध्ये 8 ते 10 तासामध्ये मॅक्सिमम हा कार्गो पोचला पाहिजे. आणि त्यातनं लॉजिस्टिक ऍक्टिव्हिटी सुरू आली की त्यातनं सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज या आपल्याकडे सुरू होऊ शकतात. तर तोही प्रयत्न येत्या काळामध्ये आपण करणार आहोत. मी खरं म्हणजे आज ज्यांना पुरस्कार मिळाले
त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कुठलाही पुरस्कार मिळणं ही आपल्या जीवनाची इतिश्री नसते. पुरस्कार घेतल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं असतं, चांगलं काम केलं म्हणून आपल्या पाठीवर थाप मारायची असते आणि त्याही पेक्षा चांगलं काम करण्याकरता प्रेरित होऊन पुढे जायचं. त्यामुळे ही सर्व मंडळी या ठिकाणी निश्चितपणे पुढचा विचार करतील. आमचे सगळे अधिकारी या ठिकाणी आहेत, म्युन्सिपल कमिशनर असतील, कलेक्टर असतील, एनआयटी चेअरमन असतील, त्यांनाही या ठिकाणी खरं म्हणजे मी सांगू इच्छितो की आपण चांगलं काम करताच आहात, पण नरेंद्र सारख्या या संघटनांसोबत बसून तुमच्या स्तरावर काय काय अडचणी आहेत त्या अडचणी समजून घ्या, त्यानंतर सरकारकडे एस्केलेट करायच्या तर जरूर सरकारकडे एस्केलेट देखील करा. त्या सरकारच्या स्तरावर आम्ही निश्चितपणे त्याचा निर्णय घेऊ, कारण हे जे नवीन सरकार आहे हे निर्णय घेणारं सरकार आहे, हे फाईलींवर बसणारं सरकार नाही आहे. एक मिनिट फाईल समोर ठेवायची नाही आणि पॉझिटिव्ह निर्णय करायचा अशा मानसिकतेचं सरकार आहे. त्यामुळे शिंदे साहेब असतील किंवा मी असेल अत्यंत वेगानं काम करू इच्छितो. 2020 ची मॅच आम्हाला खेळायची आहे, कारण सव्वा दोन वर्षच आमच्या हातामध्ये आहे आणि म्हणून ज्या काही आपल्या अडचणी असतील त्या जरूर मांडा, त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा नरेंद्र विदर्भचं अतिशय मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. तुमचा पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे मी थोडं गोंधळला, कार्यक्रम सुंदर झाला पण थोडं गोंधळला. तुमच्या कार्यक्रमात गोंधळू नका, मुंबईपेक्षा चांगला कार्यक्रम करून जातो. नियम सांगतो, पहिला नियम, जी आपली कार्यक्रम पत्रिका ठरली त्या राष्ट्रपती आले तरी बदल करायचा, त्या कार्यक्रम पत्रिकेने कार्यक्रम करायचा. ते आमचे जे मीडियाचे लोक आहेत त्यांच्याकरता मागे जागा तयार करायची, म्हणजे लोकांना आपण दिसतो, त्याचं त्यांना इथे उभं राहावं लागतं, लोकांना आपण दिसत नाही. आणि तिसरं, आपले जेवढे मेंबर्स आहेत त्यांची बसायची व्यवस्था करायची, कोणी या ठिकाणी उभं नको. अशा प्रकारे जरा चांगलं नीट नेटकं, आजचाही चांगलाच केला तुम्ही, नीट नेटकाच केला अजून चांगला, कारण काय आहे की मुंबईच्या लोकांचे कार्यक्रम मी बघतो त्यामुळे यांच्यापेक्षा चांगला कार्यक्रम हे जेव्हा येतील त्यावेळेस त्यांना लक्षात आलं पाहिजे की राजन आणि नरेंद्रजींनी हे म्हटलं पाहिजे की आमच्यापेक्षा चांगला कार्यक्रम नरेंद्र विदर्भने केला. तर कार्यक्रम असे झाला की उत्तमच झाला, त्याच्यामुळे त्यात प्रश्न नाहीये. तर तुमच्या मनापासून मी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24